आयुष प्रणालीद्वारे 50 वर्षे वयावरील सर्वांना आयुर्वेदिक औषधे दिली जाणार. उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची माहिती. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक तसेच नियंत्रणात्मक उपाययोजनांचा आढावा आणि नियोजनासाठी आज समन्वयक संजय शिंदे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे यांनी वेबेक्स VC द्वारे जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी आणि तहसीलदारांशी संपर्क साधून आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 50 किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. आयुष मंत्रालयाने सूचित केल्यानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक तसेच नियंत्रणात्मक उपाययोजना करणे व रोगप्रतिकार शक्ती वाढविणे यासाठी जिल्ह्यातील 50 व त्याहून अधिक वय असणाऱ्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेद तसेच होमिओपॅथी औषधे पुरवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. यासाठी 50 व त्याहून अधिक वय असणाऱ्या लोकांची गावनिहाय माहिती तयार करून त्यानुसार औषध दिले जाणार आहेत. यासाठी गाव तसेच तालुकानिहाय नियोजन करणे गरजेचे आहे. अशी माहिती संकलित करण्यासाठी मतदान केंद्रनिहाय मतदार याद्यांचा आधार घेण्यात येणार आहे. यासाठी महाआयुष ॲप तयार केले असून त्यामध्ये ही माहिती भरण्यात येणार आहे. हे काम युद्धपातळीवर करायचे असल्याने सर्व गटविकास अधिकारी आणि आरोग्य विभागातील कर्मचारी विशेषतः आशा वर्कर्स यांनी सक्रिय योगदान द्यावे असे आवाहनही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे यांनी केले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जवळपास 11 लाखहून अधिक लोकांना आयुष्य चिकित्सा प्रणाली अंतर्गत आयुर्वेद तसेच होमिओपॅथी औषध पुरवण्यात येणार आहे. यासाठीचा खर्च जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणार आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर जिल्ह्याबाहेरून तसेच अन्य राज्यातून येणाऱ्या लोकांची संख्या मोठी असणार आहे. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या आदेशांचे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती तसेच ग्रामपंचायतीने काटेकोरपणे पालन करण्याची सूचना करून श्री शिंदे म्हणाले की जिल्ह्यात कोरोनाचे संकट थोपवून धरण्यास सर्व यंत्रणांबरोबरच जिल्ह्यातील जनतेचे फार मोठे योगदान आहे. यापुढेही कोरोना विषाणू रोखण्यासाठी शहर तसेच गावागावात खंबीर आणि कठोर भूमिका घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी महानगरपालिका आणि जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायतींमध्येही आयुष चिकित्सा प्रणाली अंतर्गत आयुर्वेद तसेच होमिओपॅथी औषधे पुरवण्याच्या नियोजनाचाही आढावा घेण्यात आला. नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ.